नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र राज्यातील सर्व नवबद्ध घटकातील बचत गटांना अनुदान तत्वावर मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात येणार आहे। यासाठीचा अर्ज लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुरुवात झाली आहे। ही योजना महाराष्ट्र शासनाअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग राबवित आहे। याबद्दलची माहिती आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा। शेतकरी मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना त्यांच्या बचत गटातील सदस्यांना शेती करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर वाटप योजना राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत सुमारे 90% अनुदान दिले जाणार आहे, म्हणजेच जवळपास 3,15,000 अनुदान देण्यात येईल। यासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत अशी माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येईल। यासाठीची पहिली अट म्हणजे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटातील सदस्य या योजनेसाठी पात्र असणार आहेत। सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावेत, तसेच 80% सदस्य हे SC ST प्रवर्गातील असावेत। मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी अध्यक्ष व सचिव हे नवबौद्ध घटकातील असावेत। मिनी ट्रॅक्टर वाटप योजना या अंतर्गत 9 HP ते 18 HP क्षमतेचे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बचत गटांना अनुदान देण्यात येईल। देण्यात येणारे अनुदान हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बचत गटाच्या नावाने खाते उघडलेले असणे आवश्यक आहे। या योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान हे ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर 50% आणि ट्रॅक्टरची नोंदणी RTO केल्यानंतर 50% अनुदान देण्यात येईल। शेतकरी मित्रांनो, आणखी महत्त्वाची अट म्हणजे हे ट्रॅक्टर भाडे तत्वावर वापरता येईल, तसेच हे ट्रॅक्टर विकता येणार नाही। विकल्यास बचत गटावर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर मिळवण्यासाठी 15 जानेवारी 2023 लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे: बचत गटातील सदस्यांचा जातीचा दाखला, बचत गटाचा मूळ प्रस्ताव। शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी परिपूर्ण अर्ज भरून सहाय्यक आयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग जुनी डालडा फॅक्टरी लातूर येथे आपला अर्ज सादर करावा अशी माहिती समाज कल्याण विभाग लातूर यांनी दिली आहे।